सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांच्या विरुद्ध आलेले सर्व आक्षेप फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला. प्रमोद गायकवाड व कनकुरे या दोघांनी उमेदवारी अर्जात जातीचा दाखला खोटा आहे, प्रतिज्ञापत्रात स्थावर सोन्याचे मूल्य कमी दाखवले, सन 2019 मधील विधानसभेच्या उमेदवारीवेळी दिलेले प्रतिज्ञापत्र व आताच्या प्रतिज्ञापत्रातील विसंगती या मुद्द्यांवर हरकती घेऊन राम सातपुते यांचा उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. सुनावणीवेळी राम सातपुते यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अॅडव्होकेट संतोष नाहूकर यांनी उमेदवारी अर्जास नोंदवलेले आक्षेप मोघम स्वरूपाचे असून त्या पृष्ठ्यर्थ कोणतेही पुरावे दिले गेलेले नाहीत, केवळ शंकेवर कोणताही निर्णय घेता येत नाही, 2019 मधील प्रतिज्ञापत्र खरे की खोटे हा व आमदारकी रद्द करा असे विषय या न्यायालयात विचारात घेतले जाऊ शकत नाहीत, ते निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठ्यर्थ मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा युक्तिवाद मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व आक्षेप फेटाळून राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला. राम सातपुते यांच्यातर्फे अॅडव्होकेट संतोष नाहूकर, अॅडव्होकेट योगेश कुरे, अॅडव्होकेट सुदर्शन खाडे यांनी काम पाहिले.